एवढ्यासाठी इथं बसवलेलं आहे की ज्यावेळी आपण राईकडे जातो, समाधीच्या समोर बसतो, त्यावेळी आपल्या मनात पहिला विचार येतो की छत्रपती शिवाजी महाराज नसते घडले तर काय झालं असतं, काय प्रसंग होते त्यावेळेचे. म्हणजे एका प्रसंगामध्ये हिंदूंची मुंडकी छाटायची आणि त्यांचे मनोरे बनवायचे, हे त्यांच्या धर्मानुसार काय केलं जायचं, म्हणजे मुलींच्या आपल्यावरती अत्याचार करायचे. एखाद्या व्यक्तीला पूर्ण डोक्यापासून कापायला सुरुवात करून पूर्ण उभं कापलं जातं, हे करायची ते मुलींच्या. स्वतःच्या बापाला यांनी सोडलं नाही असे हे मुलींच्या. ह्या मुलींच्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या काळात घडून गेलेला म्हणजे औरंगजेब. हा औरंगजेब एवढा क्रूरकर्मा होता, त्याने स्वतःच्या दोन्ही भावांना सोडलं नाही. एक म्हणजे दाराशिको आणि दुसरा हां वडिलांना मारलं नाही, कर्माने मिळालं वडील. तर त्यांचे वडील म्हणजे औरंगजेबाचा वडील कोण, शाहजान. हा शाहजान आजारी पडला आणि त्या टायमिंगला ह्या तिन्ही भावांच्या गादीसाठी पळापळी चालू झाल्या. हा शाहजान स्वतः लिहितो की मी जिवंत आहे ना काही वेगळं, कारण त्याला माहीत होतं इथं आले की काही ना काहीतरी कांड हे करणार आहे. तर औरंगजेबाने स्वतःच्या मोठ्याच्या मोठ्या भावाला मारला, नाव माझ्या लक्षात नाही, दुसरा भाऊ म्हणजे दाराशिको. हा दाराशिको खूप चांगला व्यक्ती होता, हिमांशू दुसरा. हा दाराशिको खूप चांगला होता, ह्याच्या पदरी, दाराशिकोच्या पदरी हिंदू विद्वान पण होते. एका ठिकाणी असं बोलतात की दाराशिको जर घडले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांना घडण्याची वेळ नसते आली, एवढा तो विद्वान होता. तो हिंदू धर्माचा पालक होता दाराशिको, म्हणजे औरंगजेबाचा भाऊ. पण ह्या दाराशिकोला पण मारणारा औरंगजेब मारल्याच्या नंतरून, म्हणजे त्याला कैद केलं एका लढाईत, त्याला कैदेत टाकलं आणि एक दिवशी म्हटला की त्याचं मुंडकं कापा. त्याचं मुंडकं कापण्यात म्हणजे ते हलाल पद्धतीने त्याचं मुंडकं कापण्यात आलं. ते मुंडकं एका परातीमध्ये घेऊन औरंगजेबासमोर आणण्यात आलं आणि त्या औरंगजेबासमोर आणलेल्या त्या मुंडक्यावरती औरंगजेबाने स्वतःकडच्या असलेल्या चाकू म्हणजे कट्यारीने त्याला टोचलं आणि त्यांनी सांगितलं की पाठीमागल्या लढाईत ह्या दाराशिकोचं एक किमांश म्हणजे डोक्यातील मुकुट पडलाय, मयूरासन घेऊन या. नाही किमांश, मयूरासन आसन वेगळं असतं. नाही मी तुला सांगतो, नाही त्याला सांगतो ना, त्यांनी किमांश नाव आहे दुसरं, मी कालच वाचले ते. किमांश खाली पडला तर किमांश आणण्यात आला आणि त्याच्या डोक्यात घालण्यात आला. ह्याला विश्वास नव्हता की हा स्वतःचा भाऊ आहे म्हणून, म्हणजे एवढा तो खराब झाला. तर ते किमांश घातल्याच्या नंतर त्याला विश्वास पडला की हा स्वतःचा भाऊ आहे. मग त्याला मारल्याच्या नंतरनी त्याने स्वतःच्या वडिलांना पण सोडलं नाही. स्वतःच्या वडिलांना त्याने ज्या ठिकाणी, म्हणजे आपण आग्र्याला गेलो तर त्याचा सदर भरतो, म्हणजे ज्या ठिकाणी तो बसतो त्याच्याच पाठीमागल्या साईडला मीना मस्जिद म्हणून एक ठिकाण आहे. तर तिथून आणि त्याच्या आतमध्ये एक खोली आहे, तर त्या खोलीपासून ह्या शाहजहानच्या पायात साखळी बांधलेली असायची, जो फक्त मीना मस्जिदीपर्यंत जायचा आणि तिथं फक्त नमाज पडायचा आणि माघारी येऊ शकत होता. त्याची शेवटच्या 8 वर्ष फक्त आग्र्याच्या लाल किल्ल्याकडे, सॉरी आग्र्याच्या ताजमहालकडे बघण्यात गेली शेवटच्या 8 वर्ष. आणि त्याच्यानंतरनी औरंगजेब आग्रा सोडल्याच्या नंतरनी त्याने तिथल्या लोकांना सांगितलं की माझा बाप मेल्याच्या नंतरनी त्याला हिजड्यांच्या खांद्यावरती न्या पुरण्यासाठी. हे कशासाठी, तर मुस्लिम धर्मामध्ये ज्याला की हिजड्यांच्या खांद्यावरती नेलं जातं त्याला मोक्ष मिळत नाही, जन्नत प्राप्त होत नाही, असा हा औरंगजेब. आणि ह्याच्या तवडीतून सुटणारे छत्रपती शिवाजी महाराज. शेवटचा काळ म्हणजे ज्यावेळेस महाराज राजगडी होते, शेवट म्हणजे 70 दरम्यान महाराजांनी राजगड सोडला, त्याच्यानंतरनी पुन्हा कधीच राजगडी आले नाहीत महाराज. एक मनात खंत राहते की राजगडच कसा तो अभागी राहिला की महाराजांचा परत स्पर्श नाही झाला. पण जे शेवटचे काही काळ होते महाराज, तर ते या वाड्यात मुक्कामी होते. आपल्याकडे एखादा मुलगा जन्माला, म्हणजे कालच आपलं विषय चाललेला की मुलगा जन्माला नोकरीला लागला, पहिल्यांदा तो विचार काय करतो की मला फ्लॅट घ्यायचा आहे. तो कितीही EMI भरायला सुरुवात करतो, म्हणजे एक 4 वर्ष भरतो, 10 वर्ष भरतो आणि स्वतःचा फ्लॅट घेतो 1 BHK. छत्रपती शिवाजी महाराजांकडे एवढा पैसा होता, एवढं दौलत होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्य एवढ्या खोलीत काढलेलं. हे कोणासाठी काढलं, तर ते आपल्या लोकांसाठी काढलेलं. आणि हे समजणं आपल्या लोकांना गरजेचं आहे. बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असतील तर शिवाजी महाराजांचा इतिहास खरंच वाचावा लागतो, तो समजावा लागतो आणि गडकिल्ल्यांवरती जाऊन
तो आत्मसात करावा लागतो. बऱ्याचशाच गोष्टी अशा आहेत ज्या ठिकाणी आपल्याला इथली लोक भेटतात, इथली लोक इतिहास सांगतात. एखादा व्यक्ती येतो आणि त्याला एखादी गोष्ट आठवते आणि त्याचा इतिहासच तो मागावा लागतो, नक्कीच त्याला काहीतरी आत्म्याने साथ दिलेली असते, त्यावेळी तो इतिहास शोधायला सुरुवात करत असतो. बऱ्याचशाच गोष्टी अशा आहेत ज्या राजगडने पाहिलेल्या. 25 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांची एकही मोहीम फेल नाही गेली असा हा राजगड आहे. आता मला एक प्रश्न आहे सगळ्यांना, की मला चौथीचा इतिहास सोडून अजून कोणता इतिहास लोकांना माहिती आहे आपल्या लोकांना? एक प्रश्न आहे. अफजलखान, शाहिस्तेखान, आग्रा भेट हे सोडून छत्रपती शिवाजी महाराज कोणाकोणाला माहिती आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकरणात माहिती आहेत? एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा फक्त एका वतनदाराचा मुलगा म्हणून झालेली आहे. आपल्याकडे इतिहासामध्ये चौघडे वाजले, तोपा वाजले असं काही घडलेलं नाही आहे. एका वतनदाराचा मुलगा म्हणून जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज, पण त्यांचा शेवटचा काळ होता ते छत्रपती म्हणून जगलेले आहेत, ते छत्रपती झालेले आहेत. म्हणजे शून्याची सुरुवात आणि शेवट कुठपर्यंत गेला तर स्वप्न दाखवून मराठ्यांना दिल्लीचे तख्त पटवून पाकिस्तानापर्यंत महाराजांनी स्वप्न दाखवलेली आहेत. महाराजांची स्वप्न वेळोवेळी दिसून येतात आपल्याला. एकदा एक इंग्रज अधिकारी कोकण प्रांतावरती होता, तिथं असणाऱ्या एका अधिकाऱ्याला विचारलं की महाराजांचं बाबा स्वप्न काय, तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न असं दिसतं की सिंधू नदीपासून म्हणजे ते खाली दक्षिणेपर्यंत हा सगळा भूभाग हे महाराजांना स्वतःच्या अखत्यारीत घ्यायचा आहे. हे स्वप्न स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचं दिसतं. दुसरं स्वप्न तुम्हाला दाखवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली राजारामांच्या जन्माच्या वेळी बोलून दाखवलेलं आहे की दिल्लीचं तख्तात आपल्याला पालतं घालायचं आहे, हे आपण शेवटच्या काळात केलेलं आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजही काही काही छोटे छोटे विचार आजही जिवंत आहेत. जसं की तुम्हाला काल सांगितलं की शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं, कसं होतं, हे प्रत्येकाने जगावं. स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी जी गोष्ट सांगितली आहे ती खरं आत्मसात करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती खरी मनात उतरवून घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारी सवंगडे ही कधीही जातीपातीचं राजकारण महाराजांनी नाही केलेलं. ज्याच्यामध्ये महत्त्वाची दोन उदाहरणं देता येतात, म्हणजे एक म्हणजे भैरजे बाबा आणि दुसरं म्हणजे होता जीवा म्हणून वाचला शिवा म्हणणारे जीवा महाले. म्हणजे जर जातीपातीचं राजकारण करायचं असतं तर त्या लोकांना त्या दोघांना जवळ नसतंच केलं महाराजांनी, पण महाराजांनी म्लेंच्यांना कधी जवळ केलं नाही. बऱ्याचशाच प्रकरणातनं म्लेंच म्हणजे तुर्क, तर ह्यांचे बरेचशेच उल्लेख आपल्याला मिळतात. तुर्क का म्हणतो तर पत्रांमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे. एकदा वेंकोजी राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू सारखे लढाई हारत होते, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्यांना पत्र लिहितात की तुर्क सैन्यात ठेवल्याने तुमचा जय कैसा होतो, जर तुमच्या सैन्यात मुसलमान आहेत तर तुम्ही जिंकूच शकत नाही, हे शिवाजी महाराजांचे बोल आहेत. पण मिर्झा राजे जयसिंगाला शिवाजी महाराज जवळ करतात, अफजलखानाला फाडतात, शाहिस्त्याचे बोटं मारतात, पण मिर्झा राजेंना काय म्हणतात की तुम्ही दिल्लीच्या तख्तावरती बसा, तुम्ही रामराजेचे वंशज, आम्ही तुमची सेवा करू चरणाशी राहून, आम्ही तुमच्या चरणाशी राहून तुमची सेवा करू. हे कशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे बोल होते का? तर तिथं बसणारा कोणी असेल तो हिंदू पाहिजे महाराजांना. याच्यानंतरून छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ते मारलेच, स्वतःच्या धर्माबाबतीत खूप कामं केलेली महाराजांनी. पोर्तुगीज कामाला होते म्हणजे महाराजांचं कर्तृत्व किती मोठं असेल, तर ह्याचा एक उल्लेख छोटासा म्हणजे मिर्झा राजेच्या वेळेस आला. मिर्झा राजेच्या वेळेस तहासाठी महाराज पुरंदरी गेले असताना त्यांच्या बाजूला एक व्यक्ती होता जो की बाहेरचा दिसत होता, कारण तो इटलीचा होता. तर महाराज विचारतात की हे कोण्या गावचे राजे, म्हणजे मिर्झा राजेंना. तर मिर्झा राजे म्हणतात की इटलीवरने आलेले आहेत आणि ह्यांचं नाव मनुची आहे. मनुची नावाचा व्यक्ती होता ज्याने औरंगजेबावरती बरंचसं लिखाण केलेलं आहे. तर त्या व्यक्ती बाबतीत ते विचारतात आणि त्यावेळेस तो मनुचीला महाराज बोलतात की तुमच्यासारखे लोक आमच्याकडे खूप कामं करतात. म्हणजे ह्याच्यावरनी समजतं की महाराजांकडे बाहेरच्या देशात काम बाहेरच्या देशातील लोक कामं करणारी पण आपल्याकडे आहेत, हे विचार महाराजांचे दिसतात. महाराजांनी आरमार स्थापन केलं. आरमाराला परमिशन पहिली पोर्तुगीजांची इंग्रजांची लागायची आणि त्यावेळी महाराजांचा आरमार म्हणजे गलबतं म्हणजे छोट्या होड्या आणि गुराब म्हणजे छोटीशी त्या गलबतांपेक्षा छोटी मोठी होडी. तर ह्या होड्या
आता ह्या होड्यांना परमिशन देण्यासाठी आपण पोर्तुगीजांकडे मागणी केली, इंग्रजांकडे मागणी केली, त्यांनी काही परमिशन दिली नाही. पण आपले मराठे लोक असे की त्या परिसरात फिरणारे लोक जास्त कोण आहेत, आगरी कोळी भंडारी लोक, ह्यांना बरोबर माहीत आहे की कुठं काय आहे, कुठं उतळ समुद्र आहे, कधी भरती येणार आहे, कधी ओहोट येणार आहे. ह्यांनी रात्रीत आपला आरमार समुद्रात उतरवला. उतरवल्याच्या नंतर एक इंग्रज अधिकारी लिहितो की आमच्याकडे एक फ्रिगेट असेल तर ह्या शिवाजीचा आरमार असा आम्ही उधळून लावू. ही छोटीशी शब्द आहे का, एक फ्रिगेट असेल तर आम्ही पूर्ण शिवाजीचा आरमार उद्ध्वस्त करून लावू. पण नंतरच्या काळात हे पोर्तुगीज जे आपल्याला परमिशन देत नव्हते, नंतरच्या काळात म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात कान्होजी आंग्रेंकडे आरमार आलं, त्या आरमारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं आरमार स्थापन करायचं, तर ह्या कान्होजी आंग्रेंनी काय केलं, गोव्यापासून सुरतेला कुठलंही जात जाऊ द्या त्याच्याकडून 200 पाऊंड वसूल केलेले आहेत. सुरुवात कशी होती, 25 होड्या होत्या आपल्या, परमिशन देत नव्हते, आणि नंतरनी आमच्या एरियातनं जायला आम्ही 200 पाऊंड वसूल केले. छोटी सुरुवात होती, शेवट छोटा नव्हता आमचा, स्वप्न छोटं होतं, स्वप्न मोठं करायचं होतं. ही छोटी छोटी स्वप्न महाराजांनी दाखवलेली आहेत. त्याच्यामुळे महाराज समजून घेताना प्रत्येक गोष्टीच्या आडणी महाराज समजून घेतलेले पाहिजेत. ह्या किल्ल्यांचा इतिहास किल्ल्यांपर्यंत न मर्यादित ठेवता त्याचा विस्तृत अभ्यास केला पाहिजे. किल्ल्यांवरती असणाऱ्या वास्तू, किल्ल्यांवरती कोणते प्राणी आहेत, कोणते जीव आहेत, कशी वास्तू बनवलेली आहेत, काय इतिहास घडला आहे, ही सगळी माहिती घेतली पाहिजे.